सातारा जिल्ह्यात मृत्यूचा वाढता आकडा चिंतेचा. 24 तासात 44 बैतांचा मृत्यू. तालुकानिहाय सर्वाधिक बाधित व मृत्यूची संख्या सातारा व कराड तालुक्यात. शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. या अहवालानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे. जावली 173, आज अखेर 5514, कराड तालुका 263, आज अखेर 16191, खंडाळा तालुका 134, आज अखेर 6608, खटाव तालुका 206, आज अखेर 9177, कोरेगाव तालुका 207, आज अखेर 9060, मान तालुका 144, आज अखेर 6643, महाबळेश्वर तालुका 76, आज अखेर 3370, पाटण तालुका 77, आज अखेर 4377, फलटण तालुका 278, आज अखेर 13579, सातारा तालुका 494, आज अखेर 24626, वाई तालुका 134, आज अखेर 8138 व इतर 31, असे आज अखेर एकूण 107472 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या 44 बाधितांची तालुकानिहाय संख्या व आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे. कराड तालुका 10, आज अखेर 449, खंडाळा तालुका 3, आज अखेर 85, खटाव तालुका 6, आज अखेर 262, फलटण तालुका 6, आज अखेर 193, सातारा तालुका 13, आज अखेर 755, वाई तालुका 4, आज अखेर 198, मान तालुका 2, आज अखेर 143, महाबळेश्वर आज अखेर 32, कोरेगाव आज अखेर 234, पाटण आज अखेर 119, जावली आज अखेर 104, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2574 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.